बघूया पुढच्या बातमीकडे. ललित पाटीलवर गिरीश महाजनांचा वरद हस्त असू शकतो अशी टीका सुषमा अंधारी यांनी केलेली आहे. सुषमा अंधारी यांनी गिरीश महाजनांवर संशय व्यक्त केलाय. तर ललित पाटील फरार होण्यामध्ये भाजपच्या एका मंत्र्याचा हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय. तर सुषमा अंधारी यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संशय व्यक्त केलेला आहे. ललित पाटील फरार होण्यामध्ये भाजपच्या एका मंत्र्याचा हात असल्याची टीका धंगेकरांनी केलेली आहे. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारी यांनी गंभीर आम्ही पोलीस प्रशासनाला हे विचारलं का की तुम्ही कोणते प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं उत्तर काय आलं. आम्ही विचारलं का की दत्ता डोकेला ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही त्याला काय काय विचारलंय ते. आम्ही म्हणतोय की तुम्ही दत्ता डोकेला ताब्यात घेतल्यानंतर त्याची नार्को टेस्ट करा. आणि संजय ठाकूर जे टाळाटाळ करत आहेत, जे गिरीश महाजनांच्या कृपेने या पदावर बसलेले आहेत, हे काही लपून राहिलेलं नाहीये की संजय ठाकूरांच्या वरती वरदहस्त कुणाकुणाचा आहे. त्यामुळे हे जे वरदहस्त असणारी जी सगळी नावं आहेत, या सगळ्या नावांना जर संजय ठाकूरांना तुम्ही त्याच पदावर ठेवाल आणि त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमाल तर कशी काय चौकशी होऊ शकेल बरं. 9 महिन्यामध्ये कुठले उपचार केले, काय केले, रजिस्टर काय, कोण डॉक्टर बघतायत, कोण बघत नाहीत, ह्याची कुठली माहिती आम्ही आमदार म्हणून बी आम्हाला दिली नाही, प्रशासनाला दिली नाही आणि कोणालाच देत नाही. कारण हे लपून ठेवतात, त्याचाच अर्थ की हे गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर कडक कारवाई करावी. पोलीस तपास चालू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि आता सध्या असलेले मंत्री ज्यांचा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांमध्ये वर्चस्व आहे, गुन्हेगारांमध्ये वावर आहे, त्यांचाही ह्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या दिवसामध्ये हात दिसेल.